कॅमेरा चालू आहे, चला या इकडे, कॅमेरा चालू आहे, प्रेस चालू आहे, चला चला चलो रोल ए रोल पाटील, सर्वपक्षीय बैठक आहे, तुम्ही या सर्वपक्षीय बैठकीकडे कसे बघता? आता सर्वपक्षीयाबद्दल तर मी सांगितलंय की कालच सांगितलं, आजच सगळं सांगितलंय. आम्ही त्यांना आता खूप माईक दिलं तर आपला ऑडिओ डिस्टर्ब होतो यार, काय समजून घ्यायचा ना. ठीक आहे, नंतर ऐकून काय बोलत, दोन मिनटं. सर्वपक्षीय बैठकीकडे कसं बघता थोड्याच वेळात? आता काल भी सांगितलं, सकाळी पण सांगितलं, आम्ही त्यांना भरभरून दिलं आत्तापर्यंत सगळ्या पक्षाला, मराठा समाजानं. आता त्यांचा नंबर आहे मराठा समाजाच्या लेकराला भरभरून देण्याचा. बघूयात, आता सगळा महाराष्ट्र बघतोय कोणचा पक्ष आमच्यावरती भरभरून साथ देतोय. आम्हाला मराठा महाराष्ट्राचा जागा झाला आहे, आता बघतोय आम्ही, बघतोय कोणता कोणता पक्ष किती ताकदीनं आमच्या बाजूनं उभा राहतो. आम्ही लय दिलं आहे त्यांना 75 वर्ष, आता बाजू त्यांची वेन लक्षात. आता कोण कोणावर अन्याय करतोय, आम्ही तर काय अन्याय नाही केला 75 वर्ष कोणत्याच पक्ष. आता ते आमच्यावर अन्याय करतात कोणाला सांभाळण्यासाठी, दुसऱ्यावर अन्याय होऊ नये म्हणून आमच्यावर किती अन्याय करतात लक्षात येईल आमच्या हात. आज रणेश म्हटले की ओबीसी समाज आणि मराठा समाज आमने सामने येईल असा निर्णय घेणार नाही, ओबीसीवर अन्याय होऊ देणार. ते मनानेच म्हणतात ओबीसी समाज आणि मराठा समाज अंगावर येणं वातावरण खराब होईल. आमचंही बघा ना जरा, आमच्यावर किती दिवस अन्याय करता ते मनानेच तसं म्हणून वातावरण दूषित करतायत स्वतःच म्हणून. ओबीसी समाज रस्त्यावर येईन आणि मराठा समाज रस्त्यावर येईन, दोन्ही येत नाहीत ते तसं म्हणून रस्त्यावर तेच आणतात. ते कसा शंका यायला लागली त्यांनी, असं कशाला स्टेटमेंट करायचं उगीच उगं. त्यांच्यावर अन्याय करू नका, आमच्यावर करू नका ना, आमच्यावर किती दिवस करता मग, त्यांच्यावर बी करू नका ना, आम्हाला पण आरक्षण द्या ना. काहीतरी नाही बोललं पाहिजे हो एवढं मोठ्या माणसं, जाऊ द्या, मला काहीच बोलत नाही त्याच्यात. मला फक्त एवढंच म्हणायचं, आम्हाला आरक्षण पाहिजे आणि ते बी सरसकट महाराष्ट्रातील मराठा समाजाला, कोण बी जात प्रमाण पाहिजे. तुम्ही हे बिजत घोंगडं ठेवू नका आमचं. आता आम्ही सगळ्या पक्षाला लय दिले, त्याच्यामुळं बाजू आता द्यायची तुमच्यावर. तुम्हाला जे काय करायचं ते करा, पण मराठ्याला मराठ्याला आरक्षण द्या. आता सगळे पक्ष एकत्र व्हा, झालात सुद्धा तुम्ही, तुम्हाला सगळ्याला आमच्या समाजाने दिले. आज महाराष्ट्रातला मराठा समाज सगळा तुमच्याकडे बघतोय आता, कारण महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षाला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने खूप दिलंय, भरभरून त्यांची शान वाढवली. आता आमच्या लेकरा बाळाची शान ते वाढवतात का नाहीत वाढवत, आता बाजू त्यांच्यावर आहे. आता ते किती आम्हाला साथ देत आहेत आणि आमच्या आरक्षणासाठी ते किती खरं मनातून काम करतात, त्यांच्या मनात किती खोट आहे आमच्याविषयी, का आमच्याविषयी प्रेम आहे, आज उघडं पडणार आहे. महाराष्ट्र आज त्यांच्या सगळ्या सत्ताधारी विरोधी सगळ्या पक्षांकडे आज बघतो. आमचं ही फक्त विनंती आहे, तुम्हाला काही करा, तुम्हाला जे करता येईल ते करा. तुम्हाला ओबीसी बांधवांना नाही अन्याय करायचा तर नका करू, आम्ही का म्हणलो तुम्हाला अन्याय करा? तुम्ही म्हणणंच म्हणताय त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही, आम्ही कधी म्हणलं अन्याय करा, फक्त आमच्यावरही अन्याय करू नका. काय तुम्हाला जे निर्णय घ्यायचा ते घ्या, फक्त मराठा समाजाच्या हिताचे घ्या, ओबीसीवर बी अन्याय होऊ देऊ नका, पण मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र महाराष्ट्रातल्या सरसकट द्या. आम्ही कधीच म्हणलो नाही तुम्ही कोणावर अन्याय करा, काय तुम्ही म्हणणंच म्हणता. तुम्ही 24 तासाच्या वर झाला, तर तुम्ही पाणी सोडलेलं आहे, उपचार सोडलेलं आहे, सकाळी डॉक्टरांची टीम आली होती, तुम्ही उपचार घेण्यासुद्धा नकार दिले. माझा उपचारच मराठा आरक्षण आहे. माझी सर्वपक्षीय बैठक लागली महाराष्ट्राची, करा आता सगळे मिळून माझ्या वेदनावर उपचार. तुम्ही माझ्या समाजाचं ज्या वेदना आहेत मराठा आरक्षणाची, तीच वेदना माझीसुद्धा आहे. माझा उपचार म्हणजे मराठा आरक्षण. माझी जात मला प्रिय आहे, माझा समाज मला प्रिय आहे, माझ्या समाजाच्या लेकराला आरक्षण लागतं आहे, ती उपचार मला गरजेचं आहे. माझे उपचार काय करता, माझे उपचार काय करता? सगळ्या पक्षाला माझ्या जातीनं
खूप दिले, भरभरून त्यांची शान वाढवली, त्यांना देशात राज्यात मान उंचावून चालता येईल एवढी शक्ती माया जातीनं त्यांच्या पाठीमागं उभा केली. आज आता माझ्या समाजाचे लेकरं अडचणीत येत, करा तुम्ही सगळे पक्ष त्याच्या पाठीमागं ताकद उभा, कसं काय करत नाही तुम्ही, तुमची जबाबदारी आहे. आमची जबाबदारी होती 75 वर्षापासून तुमची शान वाढवायची, आम्ही वाढवली. आज मग आमच्या मराठ्यांच्या लेकराची शान वाढवायची, भविष्य वाढवायचं, त्यांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. आता तुम्ही ताकद उभा करा सगळे, कसं काय करत नाही तुम्ही ताकद उभा. बघतोय आज तुमच्याकडे महाराष्ट्रातलं मराठा माझा आता, की तुम्ही आमचं भविष्य वाढवण्यासाठी प्रयत्न करणार, त्यांचं भविष्य वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत, आता आमच्या भविष्यासाठी करतात का नाही बघूयात. मला तर काय बोलावं कळतच नाही. महाराष्ट्रातल्या मराठासाठी कुणबीच प्रमाणपत्र देतो म्हणतो निजाम, मला माहिती आहे का तुमच्याकडे निजाम होता का नव्हता, जायचं घेऊन मग 8-15 दिवस तिकडं काही काढी देत उगच. निजाम इकडं होता का आणि इंग्रज तिकडं होता का, घोडं मारलं का आणि आम्ही घोडं मारलं काय तुमचं, मग मागितलं इकडे आणि आम्ही तुमच्या शेतनं मागून द्या ना, होऊन द्या ना, कोणाचं तरी एकाचं कल्याण होतच राहील ना. तरी बी मी म्हणतोय ना जाहीरपणानं सरसकट महाराष्ट्राला द्या, ऐकत नाही काही बातम्या फितम्या काही टी व्ही नाहीत का तुम्हाला देऊ का घेऊन काय मग गाबा घे परत म्हणते कुंकडं बोलू ते काय आपलं. तुमच्याकडे निजाम होता ना, आमच्याकडे नव्हता, आमच्याकडे कमी नाही आली इंग्रज द्यायचे लुटून मग आम्ही तिकडं, आमच्याकडे नव्हते तर आमच्याकडे द्यायचे काढून 8-15 दिवस काय काय उगत चांगलं नाही आहे असं काय बोलणं. मी सरसकट महाराष्ट्राला, मग पश्चिम महाराष्ट्र का महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रात येत नाही का, येत नाही का, मग येतोय तर मग सरसकट महाराष्ट्रातले मराठ्यात म्हणलं पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रात असं ना. अरे मी आहे तुम्ही जीव जाळ करतोय मी सगळ्याला देणार आहे, एक बी नवी विभाग सोडत सरसकट महाराष्ट्राला म्हणलं सगळे झाले, मी कोरडा पडू लागलोय बाबा. तिकडं तिकडं ताकद लावा तुमची, इकडं माझ्याकडं नका लो, तिकडं ताकद लावा तुमची सगळी, आमच्या लेकरायला महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या लेकरायला मिळू द्या. माझ्या संग काय ताकद लावता पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा म्हणून, तिकडं ताकद लावा ना, पश्चिम महाराष्ट्राचं कल्याण होईल, मराठवाड्याचं होईल, सगळे आपलेच मराठ्याचं सगळ्याचं होईल ना. समजून सांगावं लागेल म्हणलं येत सांगते ना, मग समजून सांगते सांगतोत म्हणलेत ना, ते येतील ना सांगतील ना, समजून सांग कर त्यांचं काम येईल, आम्ही कुठं म्हणलं येऊ नको समजून सांगायला, येतील सांगते समजून बघूयात काय समजून सांगते ते, ऐकणं तर काम आहे ना आमचं. पण पाटील दिला वेळ लागणार वारंवार सरकार सांगते पण तुम्ही ऐकायला तयार नाही का, तुम्ही ऐकत नाही आहात असं सवालसुद्धा होतं, कारण पक्कं काम करायचं असं तर थोडा वेळ द्यावा लागेल. 75 वर्ष झालं तेच ऐकत होत ना आम्ही वेळ द्या, 75 वर्षापासून तेच चालू आहे. आमचं काही द्यायचं म्हणलं की वेळ लागत होतो, बाकीच्याच काही द्यायचं म्हणलं की वेळच नाही लागत. अशा कितीतरी जाती OBC आरक्षणात घातल्यात एका रात्रीत, तेव्हा नाही वेळ लागला यांना, आम्ही म्हणलो बी नाही त्यांना कम घातलं म्हणून. आता आम्हाला कधी मधी द्यायची वेळ आली टाईम द्या असं द्या ठीक आहे, तरी चला ठीक आहे दादा म्हणतील बाबा त्यांना समजून सांगा लागेल, हे ऐकायला तयार मी काय समजून सांगताय, सांगा सांगा समजून तुम्हाला कशाला वेळ पाहिजे काय पाहिजे सांगा समजून. पण आता याच्यातून कसा तोडगा निघू शकतो, तोडगा तुमच्याकडे आहे का सरकारकडे आहे, कुठंतरी तोडगा निघाला पाहिजे, बोलणी झाली पाहिजे, तोडगाच जर निघत नसेल तर मग आंदोलन कसं सुरू. सरकारकडे तोडगा आहे, सरकारकडे माझ्याकडे काय तोडगा आहे, मी जर मग उपस्थित तपास फोडून माझं काय तोडगा आहे, तोडगा त्यांजवळ आहे. मराठ्यांजवळ अन्याय करायचा का नाही करायचा, त्यांना जर आमच्यावर अन्याय करायचा असता तर करतील ते, त्यांच्या हातात अन्याय करायचा का नाही करायचा. पण आता मुख्यमंत्री किंवा इतर मंत्री म्हणतात की मनोज रंगे पाटील यांनी उपोषण आंदोलन प्रतिष्ठेचं केलं, मग नाही का प्रतिष्ठा असं म्हणायचं का आमच्या मराठ्याला, त्यांना असं म्हणायचं का आमच्या अस्तित्वाचा प्रश्न नाही, आमच्या पोरांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न नाही, आमच्या पोरांच्या भविष्याचा प्रश्न नाही असं म्हणायचं आहे का त्यांना, असं मत आहे की त्यांचं ते कोण मंत्री म्हणतो त्याचं, प्रतिष्ठेचा प्रश्न नाही मराठ्यांच्या पोराचा, अस्तित्वाचा प्रश्न नाही मराठ्यांच्या पोराचा,
शिक्षणाचा नोकऱ्याचा भविष्याचा प्रश्न नाही मराठ्यांचा प्रश्न असं म्हणायचं की त्याला त्याचं म्हणणं आहे का आमचं भविष्य उस्तवाड नाही ते लोकांची जर सालाने जाण्यात भविष्य असं वाटतं की त्याला आम्ही लोकांच्या तिथं रोड डांबरी झाडून घ्यावा असं म्हणणं आहे त्याचं त्याचं म्हणणं काय नाही समजून घ्यायला पाहिजे सरकारचं म्हणणं वेळ द्यायला पाहिजे कारण सगळ्याची काय देतो मग 75 वर्षापासून मराठे काय देते त्यांना वेळ नाही देत काय देते अण्णासाहेब पाटलांपासून आत्तापर्यंत वेळ नाही देत काय करते आता तुमचं म्हणणं ठामच आता ते म्हणले ते कोणीतरी की आम्ही समजून सांगायला लागेल सांगा समजून मला तरी कळन मी बसून राहिलोय ना मग आता दिलायचं आहे ना वेळ तुम्हाला त्याला वेळच दिला म्हणतात ना 5-14 दिवस 14 दिवस तर तुम्हाला दिलेतच आणखीन पुढचं काय लागत ते मी पडून राहतो ना मी काही म्हणतोय का तुम्हाला काही त्रास दिला का मी काही तुमच्या मग काय पळून राहिलो का तुमच्या कपड्याला धरून काही तुमच्या चिडीला धरलंय का मी काय त्रास देतो का तुम्हाला पण तुम्ही आज 24 तास झाला पाणी सोडलं उपचार सोडलं सरकारला पण काळजी आहे तुमची काळजी आहे तर मग आता आरक्षण दिलं असतं मग काळजी असती आरक्षण दिलं असतं आम्हाला झोपटलं नसतं काळजी आहे तर आरक्षण द्या म्हणतोय मग मी आणि मी काही करत नाही ना मी बोलत नाही काही म्हणत नाही मी माझं झोपून नाही पडून आल्या लोकाला माझं रामराम घालणं माझं कर्तव्य मला उठून बसता येत नाही तर मग पुरं तोंड चिटकलं आहे आत्ता तरी मी माझ्या लोकाला उठून रामराम घालतोय त्यांना त्यांचा आशीर्वाद घेतोय मी त्यांना रामराम घालतोय उठून मला उठता येत नाही तरी मी आपला गपचीप उठून बसतो चर्चेची दारे उघडी आहेत असं म्हणतात सरकार ते दादा म्हणलेत आत्ता की ते म्हणते समजून सांगायला लागत सांग समजून कोण असतील ते मंत्री कोण आहे म्हणजे चर्चा सुरूच ठेवणार तुम्ही सरकारशी बोलणी सुरूच राहणार आणि मी का बंद केली आणि त्याने का बंद केली ते बी येतेच नुसते जातात माघारी जा येतेच जाते त्यांना दाखवायचंय फक्त आम्ही चर्चा करतोय ते तोडगा नाही काढत मामाला कळून चुकलंय ते फक्त लोकांना दाखवायसाठी म्हणतेत की आम्ही त्यांच्याकडे जातो त्यांच्याकडे आलो तर आम्ही त्यांचे चर्चा केली ते समाजाला येड्यात काढायसाठी करायला लागलेत नुसते चर्चा काढतात तोडगा नाही काढत फक्त चर्चा करतात आमच्या लक्षात आलंय ते फक्त चर्चा करायसाठी येतात आणि लोकांना सांगतात आम्ही जातो राव पण ते आमचं ऐकत नाहीत मी काय ऐकू तुमचं तुम्ही पत्र घेऊन आलात एखांद हे आरक्षण लागू झालं म्हणून का तुम्ही 30-30 जी आणता 50 भाऱ्या आणि त्याची दुरुस्ती करतो म्हणून माघारी जातात पण आता तुमची तब्येत खालावायला लागलेली आहे तुम्ही स्वतः सांगता तोंड चिटकू लागलेलं आहे पाणी 24 तासाच्या वर झालेलं आहे ट्रीटमेंट नाही पुढं आंदोलन कसं चालेल असं चालणार आहे आम्हाला नोकोशन चालू राहणार आहे मराठे राज्यात शांततेत आंदोलन करणार आहेत मराठे आपण आपल्या गावात सकाळी उपोषण पाठिंबा देण्यासाठी आंदोलन करणार आहेत आमचे मराठे उग्र करणार नाहीत कुठं रोडवर येणार नाहीत काय नाही शांततेत चाललं आहे आमचं आणि मला कुठं काय झाले काय झालं नाही मला माझे दुखणं वेदना उपचार एकच आहे मराठा आरक्षण ती उपचार मला गरजेचं आहे कारण ती माझ्या जातीला आवश्यक ओके देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.